नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण दिवाळी स्पेशल काला जामूनची रेसिपी पाहणार आहोत तर चला काला जामून बनवण्यासाठी आपला जे लागणारं साहित्य किंवा जिन्नस आहे ते पाहून घेऊया इथे मी अर्धा किलो होममेड खवा घेतलेला आहे आणि हा खवा मी घरीच बनवला आहे तर खव्याची रेसिपी मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केली आहे तर हा मी शंभर ग्राम पनीर घेतलेला आहे इथे आणि हे पण होममेड आहे चार चमचे मैदा आणि इथे आपण एक छोटा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि एक सात आठ बदाम मी छोटे तुकडे करून घेतलेला आहे काजू पण त्याच पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत आणि मनुका तर हे सगळं साहित्य सुकामेवात एक छोट्या वाटीच्या सहाय्याने घेतलेलं आहे आणि इथे चार चमचे विलायची पूड एक छोटा चमचा खाण्याचा कलर घेतलेला आहे रेड कलर आहे फूड कलर तर इथे आपण अर्धा किलो साखर घेतलेली आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला काला जामून बनवण्यासाठी जो पाक लागतो किंवा जी चाचणी लागते ती तयार करून घ्यायची आहे तर गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे आणि त्या भांड्यात हे अर्धा किलो साखर टाकलेली आहे त्यात आपण एक ग्लास पाणी घालणार आहे साधारणतः एक ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि याला चमच्याने हलवायचं आहे जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि याला मंद आचेवर किंवा मीडियम आ एकदम गॅसवर आपल्याला ही चाचणी एक तऱ्हेची चाचणी बनवून घ्यायची चाचणी जोपर्यंत होते तोपर्यंत आपण कालाजामुनचं पीठ मळून घेऊया तर सगळ्यात प्रथम एका बाऊलमध्ये शंभर ग्राम पनीर काढून घेणार आहोत पनीरला आपल्याला हाताने कुसकरून घ्यायचं पनीर एकदम स्मॅश करून घेतलं पाहिजे म्हणजे पनीरचा जो चुरा आहे ते एकदम स्मूथ झाला पाहिजे जेणेकरून गुलाबजामून बनवताना हे एकदम क्रंची दिसलं नाही पाहिजे तर यात आपण आता अर्धा किलो जो आपला खवा आहे तो घेणार आहोत तर हा होममेड खवा आहे तर खवा कसा बनवायचा याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण यात चार मोठे चमचे मैदा टाकणार आहोत मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण यूज करू शकता तर यात आपण एक छोटा चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे आता हे सर्व जिन्नस किंवा हे सगळं मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेऊया आणि एकदम स्मूथ किंवा एक आपल्याला मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे गुलाबजामूनसाठी तर यात तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण यूज करू शकता खव्यामध्ये जेवढं तुमचं पीठ बसेल तेवढं तुम्ही त्यात ॲड करू शकता तर इथे पीठ रेडी आहे तर आता आपण गुलाबजामूनसाठी स्टफिंग रेडी करूया तर याच खव्याचा आपण थोडासा भाग घेऊया म्हणजे स्टफिंगसाठी तर यात आपण आत्ता टाकणार ता सगळे सुकामेवा मनुके टाकूया सुका मेवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ॲड करू शकता अक्रोड ॲड करू शकता पिस्ता ॲड करू शकता काजू पण टाकूया यात आणि हे आपले बदाम तर आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करणार आहोत तर यात आपण थोडासा फूड कलर टाकणार आहोत आणि अर्धा छोटा चमचा विलायचीची पूट टाकणार आहोत तर विलायचीची पूट टाकली आहे मी इथे आणि हा खाण्याचा कलर जो फूड कलर असतो तुम्ही कुठलाही टाकू शकता ग्रीन टाकू शकता रेड टाकू शकता किंवा ऑरेंज टाकू शकता इथे मी थोडासा रेड कलर यूज केला आहे तर प्रकारे हे सगळं मिक्स करून एक आपली स्टफिंग जी आहे ती रेडी झाली आहे ते आता याचे आपण गोळे बनवून घ्या एकदम छोट्या छोट्या साईजचे आपल्याला इथे बॉल जसे असतात त्याप्रमाणे बनवून घ्यायचे म्हणजे गुलाबजामूनमध्ये स्टफिंग करताना खूप इझी जातं आणि ते व्यवस्थित स्टफ केले जातात तर इथे तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर पण यूज करू शकता मला थोडेसे गुलाबजामूनमध्ये क्रंची जे नट्स असतात ते आवडतात त्यामुळे मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर बघा इथे आपले हे स्टफिंग रेडी आहे तर आपण आता गुलाबजामून वळून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला एक गुलाबजामुन बनवण्यासाठी थोडासा खाव्याचा असा गोळा घ्यायचा आहे आणि याला अशी पारी बनवायची आणि त्यात आपण नॉर्मली कशी स्टफिंग करतो असंच नॉर्मली स्टफिंग करून याचं तोंड आपल्याला असं बंद करून घ्यायचं आहे जसे मोदक बनवते त्याचप्रमाणे आणि याला एकदम गरगरीत गोल आपल्याला हाताला वळून घ्यायचं आहे बघा याच्यावर एक पण क्रॅक राहिला नाही पाहिजे त्याच्यामुळं गुलाबजामुन वळताना नेहमी दाबूनच वळावे हाताला प्रेस करून वळल्यामुळे गुलाबजामुनवर क्रॅक राहत नाहीत आणि गुलाबजामुन एकदम सॉफ्ट होतात तर अशाच पद्धतीने हा दुसरा गुलाबजामुन रेडी झाला आहे तर एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे सगळे गुलाबजामुन अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत तर इथे सगळे गुलाबजामुन तयार आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे तर आता आपण हे तुपामध्ये फ्राय करून घेऊया गुलाबजामुन तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तेलात किंवा तुपात तळू शकता तर गॅसवर मी कढाई ठेवली आहे त्या कढाईत अर्धा किलो तूप टाकलेलं आहे असा थोडासा मी पिठाचा गोळा टाकून बघणार आहे जर हा गोळा वर आला तर आपले तूप कडकडीत गरम आहे आणि गुलाबजामुन फ्राय करण्यासाठी रेडी आहे तर चला मंद आज आता आपल्याला हे गुलाबजामुन फ्राय करून घ्यायचे आहेत एकदा काय तुमचे तूप कडकडीत गरम झाले की तुम्हाला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी करायची आहे आणि कमी याच्यावरच आपल्याला हे गुलाबजामुन फ्राय करून घ्यायचे आहेत कारण मंद ह्याच्यावर गुलाबजामुन तळल्यास त्याला खूप सुंदर कलर येतो आणि गुलाबजामुन करपले पण जात नाहीत आणि आर पार ती एकदम छान पद्धतीने फ्राय होतात बघा आता हा हा जो कलर आहे तो नॉर्मल जसा गुलाबजामुनचा असतो तो असा कलर आहे पण आता आपल्याला अजून याला एक पाच ते सात मिनिट एकदम मंदाचेवर एकदम डार्क कलर येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हे हलवत राहायचं आहे जेणेकरून जे गुलाबजामून फक्त एका साईडने तळले जाणार नाहीत याची दक्षता घ्या आणि हलवल्यामुळं ते इवनली सगळीकडनं तळले जातील तर बघा किती सुंदर कलर आलेले आणि एकदम आपले हे टमाटम फुगलेले असे काले जामून जे जा, आहेत ते तयार आहेत तर आपण एका किचन टॅव्हलबरोबर काढून घेऊया जेणेकरून त्यात जे एक्सेस ऑइल किंवा तूप असेल ते निघून जाईल अशा पद्धतीने गुलाबजामून फ्राय झालेले आहेत आणि त्या आता आपली जी चाचणी आहे ती सुद्धा रेडी झालेली आहे यात आपण विलायची जी पूट टाकली आहे बघा या चाचणी आपल्याला एक तारीची चाचणी हवी आहे अजून तार येत नाही आहे याचा ता अर्थ चाचणी रेडी नाही आहे अजून पाच मिनटानंतर आपण ही चाचणी चेक करूया तर पाच मिनटं शिजवून घेणार आहोत आपण अशाच पद्धतीने आणि परत एकदा चेक करूया बघा तार येत आहे याचा अर्थ चाचणी तयार आहे तर आता आपण हे जे फ्राय केलेले गुलाबजामुन आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ते आणि एकदम छान कलर आलेला आहे आपल्या गुलाबजामुनला तर आता आपण हे गुलाबजामुन पाकामध्ये टाकूया तर चाचणी ही खूप कडकडीत नसावी थोडीशी मी थंड करून घेतलेली आहे म्हणजे खूप जास्त थंड पण नको आहे एक कोमट चाचणी हा अशी असावी तर यात आपण आता हे गुलाबजामुन टाकून घेऊया अशा पद्धतीने बघा किती सुंदर दिसत आहेत हे आपण फक्त जस्ट टाकतो एक पाकामध्ये तर हे एकदम दिसायला सुंदर दिसतात जेव्हा हे गुलाबजामून पूर्णपणे पाकात भिजले जातात तेव्हा हे अतिशय रसभरीत किंवा खूप जास्त पाकमध्ये गेला जातो आणि एकदम लुसलुशीत होतात एकदम छान होतात हे काले जामून तर तुम्ही येत्यादी वेळेला नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर अशाच रेसिपी पाहायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती सुंदर हे असे आपले काले जामून तयार आहेत स्वीट मार्टमधल्या काला जामूनपेक्षा घरच्या जामूनचा टेस्ट प्र अप्रतिम असतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता हे काले जामून जे आहेत बघा एकदम मी एक तासानंतर चेक केला आहे तर काले जामून आपले तयार आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे काले जामूनला किती सुंदर असे काला जामून आपले तयार आहेत तर मी तुम्हाला एक काला जामून कट करून दाखवणार आहे त्यातली तुम्हाला स्टफिंग दाखवणार आहे ती स्टफिंग अप्रतिम दिसते आणि खायला पण एकदम छान असे आपले गुलाबजामून तयार आहेत तर चला हा कालाजामुन जो आहे मी एकदम कट करून घेणार आहे अशा पद्धतीने बघा किती सुंदर असे आपले कालाजामून तयार आहेत अप्रतिम कलर आलेला आहे आपल्या कालाजामूनला आणि जी स्टफिंग आहे ती एकदम सुंदर आहे तर अशा पद्धतीने कालेजामून जामून रेडी आहेत तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव शेअर करा आस बेटु या नंतर नेक्स्ट एपिसोड किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर बाय बाय